लॉग इन करा तक डॉट इन वर शेवटी एकोणीस उजाडला सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस ला मुंबईत कोरोनामुळं एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही मुंबईतल्याच नाही तर देशातल्या कोरोनाविरोधी लढ्याला मोठं बळ या बातमीने मिळालं त्यामुळंच आपण मुंबईकरांसाठी एकोणीस महिन्यांनी हा दिवस कसा उजाडला तेच या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सदानंद तुम्ही मुंबई तकचा हा व्हिडिओ बघताय मुंबईच नाही तर संपूर्ण देशात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत अशातच मुंबईतून दिलासादायक बातमी आली आहे मुंबईत रविवारी चोवीस तासात तीनशे सदुसष्ट जणांना कोरोनाची बाधा झाली तर पाचशे अठरा जण कोरोनातून बरे होऊन घरी परतले आत्तापर्यंत सोळा हजार एकशे ऐंशी मृत्यू बघणाऱ्या मुंबईत रविवारी कोरोनामुळं एकही जीव गेला नाही हो एकही जीव गेला नाही मार्च मुंबईत एका सदुसष्ट वर्षाच्या व्यक्तीचा कोरोनानं मृत्यू झाला होता हा मुंबईतला पहिला कोरोना मृत्यू होता त्यानंतर मृत्यूचा अक्षरशः सिलसिला सुरू झाला जून दोन हजार वीसमध्ये मध्ये तर एकाच दिवसात तब्बल एकशे छत्तीस जणांना कोरोनामुळं आपला जीव गमवावा लागला महापालिकेचे आयुक्त सिंग चहल सांगतात याआधी सव्वीस मार्च दोन हजार वीसला मुंबईत शून्य मृत्यूची नोंद झाली होती सर्वच मुंबईकरांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांच्या अथक परिश्रमांना माझा सलाम आता आपण मास्क वापरताना आणखी काळजी घ्यायला हवी आणि कुणी अजून लस घेतली नसेल तर त्यांनी तात्काळ लस घ्यावी गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचितशी वाढ होताना दिसते वेगवेगळ्या गोष्टी सुरू केल्यामुळं ही वाढ नोंदली गेली तसंच गणेशोत्सव दसरा असे सणासुनिधीचे दिवसही झाले रुग्ण वाढत असले तरी मृतांची संख्या मात्र घटते मग हे कसं साजलं तर कोरोना मृत्यू शून्यावर येण्यात लस हा सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे लस घेऊनही कोरोना झाल्याच्या बातम्या तुम्ही आम्ही सगळ्यांनी बघितल्या पण लसीमुळं सगळ्यात मोठी गोष्ट कुठली साध्य होत असेल तर ती म्हणजे मृत्यूला अटकाव होतो लस घेतल्यानंतर कोरोना मृत्यूचं प्रमाण अगदी नग्यान्य आहे तसंच रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाणही कमी आहे याबद्दलच इक्बालसिंग चहल यांनी दिलेली माहिती खूप महत्त्वपूर्ण आहे ते सांगतात मुंबईतील सदुसष्ट टक्के पात्र लोकांनी लसीचा एक तरी डोस घेतला आहे तर पंचावन्न टक्के लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेत म्हणजेच एक कोटी चौतीस लाख लोकांनी कमीत कमी एक डोस घेतला आहे तर अठ्ठेचाळीस लाख तेहतीस हजार लोकांनी दोन्ही डोस घेतलेत बी एम सीच्या माहितीनुसार जिनोम सिक्वेन्सिंग एकशे त्रेचाळीस नमुने कस्तुरबा गांधी हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते त्यामध्ये तीन लोकांनी कोरोना लस घेतली नसल्याचं समोर आलं आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत मुंबईत दोन्ही डोस घेतलेल्या एकशे अडुसष्ट जणांना कोरोनाची बाधा झाली यापैकी शेहेचाळीस लोकांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करावं लागलं तर उर्वरित चौपन्न लोकांनी एक डोस घेतला होता त्यापैकी सात जणांना रुग्णालयात भरती करावं लागलं शून्य मृत्यू दिवस उजाडण्यामागं लसीकरण हा एक महत्त्वाचा फॅक्टर असल्याचं बी एम सीचे अधिकारीही सांगतात लसीकरणासोबतच वेळीच निदान आणि वेळीच उपचार यांचासुद्धा कोरोना मृत्यू रोखण्यामध्ये मोठा वाटा आहे कोरोना मृत्यू रोखण्याच्या याच मुंबई पॅटर्नबद्दल तुम्हाला काय वाटतं तुम्ही लस घेतली आहे की नाही घेतली नसेल तर का घेतली नाही ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा मुंबई तकला यूट्यूबवर सबस्क्राईब करा लॉग इन करा तक डॉट इनवर